असताना शिवसेनेमध्ये हुकुमशाही होती, कुठल्याही प्रकारची लोकशाही नव्हती, आणि बाळासाहेबांबद्दल अशा पद्धतीने टीका टिप्पणी केली की तुम्ही मग एक तर तुम्ही 2014 शिवसेनेत आलात, बाळासाहेबांचं निधन 2012 झालंय, पण अशा पद्धतीने मांडत होते की जणू काय यांच्या 3 पिढ्या शिवसेनेतच होत्या सातत्याने. बाळासाहेब मला आठवते अस्थि कलश जेव्हा आलेला बाळासाहेबांचा तेव्हा दीपकभाई केसरकर ॲब्सेंट होते, गेलेले नव्हते तिथे. आणि आता तर उघड झालं की आता बरोबर जेव्हा अशी वेळ आली की मूळ शिवसेना आणि बाळासाहेब हे थोडं मागे पडलंय, बी जे पीचा जयघोष चालू आहे, तेव्हा बाळासाहेबांवर टीका केली. पुढील काळात हे दीपकभाई केसरकर भाजपच्या नेतृत्वावर पण टीका करताना दिसतील. कामापुरती मामा असं साध्या मराठीत म्हण आहे, त्याचंच हे लक्षण आहे. उभा आयुष्य ते काँग्रेसमध्ये होते, मग राष्ट्रवादीत होते, मग उडी मारून शिवसेनेत गेले, पुढचा प्रवास आता ते बीजेपीच्या तिकिटावर लढतील, ते बीजेपीच्या तिकिटावर लढतील. कारण बीजेपी अशा सीट कधी सोडणार नाही, लोकसभेच्या निकालावर आहे. लोकसभेचा निकाल पुन्हा बीजेपीच्या फेवरमध्ये महाराष्ट्रात लागला तर युतीच टिकेल की नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि तेव्हा हे सगळे लोक सरशी तिथे पारशी या न्यायाने भाजपमध्ये दाखल होतील आणि कमळावर लढतील. ते त्यांनी काही करावं, माझा मुद्दा एवढाच आहे जिल्ह्यातल्या आणि पर्यायाने कोकणातल्या शिवसैनिकांना की बघा हे जे म्हणत आहेत आमच्याकडे चिन्ह आहे, आमचीच शिवसेना खरी, तर शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेबांची, हे उभ्या महाराष्ट्रात नाही देशात माहिती आहे, परदेशातही माहिती आहे. अशा बाळासाहेबांबद्दल तुम्ही जी वक्तव्य केली ती वक्तव्य आता बाहेर येत आहेत, त्याचं उत्तर द्या. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें.